माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलतर्फे मी स्वागत करते संभाव्य प्रश्नपत्रिका दोन राज्यशास्त्र व पंचायत राजवर आधारित आयोगाने विचारलेली काही संभाव्य प्रश्ने आपण पाहिली होती की जी कधीतरी आयोगाने विचारली आहे आणि आपल्याला वाटत आहेत की ती संभाव्य आहे येणाऱ्या परीक्षांमध्ये ती विचारल्या जाऊ शकतात अशी प्रश्न आपण पाहिली होती त्यांची आज आपण उत्तरे बघूयात पहिला प्रश्न होता आपल्या देशात कायद्याची निर्मिती निर्माती अशी सर्वोच्च संस्था कोणती आहे आपल्या देशामध्ये कायदे जे आहेत ते संसद बनवत आहे संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा मिळून तयार होत असते यामध्ये राष्ट्रपतीसुद्धा असतात तर अशी जी सर्वोच्च संस्था कोणती आहे जी कायद्याची निर्माती आहे तर ती म्हणजे संसद माहितीचा अधिकार कायदा सर्वप्रथम कुठल्या देशाने लागू केला अमेरिका इंग्लंड जापान की स्वीडन याचे उत्तर आहे स्वीडन पॉंडेचरी हां एक अजून करा माहितीचा अधिकार कायदा भारतात स्वीकार करणारा भारत हा कितवा देश आहे ते सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये नमूद करा चा समावेश भारतीय संघराज्यात कुठल्या वर्षी झाला एकोणीसशे छप्पन गौरी शंकर ह्या पत्रकारच्या मृत्यूनंतर भारतीय घटनेतील कुठल्या स्वातंत्र्याच्या कलमाचा उल्लेख करण्यात आला कलम एकोणवीस ए ज्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य आहे आपले मत व्यक्त करण्याचा प्रश्न क्रमांक पाच खाली नमूद केलेल्या राज्यांपैकी कुठल्या राज्यात आदिवासींची संख्या जास्त आहे याचे उत्तर आहे मध्य प्रदेश त्यानंतर भारतात ब्लॅक रिव्हॉल्युशन म्हणजेच काळी क्रांती कशाशी संबंधित आहे भारतात ब्लॅक रिवॉल्युशन म्हणजेच काळी क्रांती ही कशाशी संबंधित आहे तर डिझेल आणि पेट्रोलियम डिझेल आणि पेट्रोलियम यांच्याशी काळी क्रांती ही संबंधित आहे भारतात पंचायत राज्याची स्थापना प्रथम कोणत्या राज्यात झाली जवळपास प्रत्येकालाच या प्रश्नाचं उत्तर आलं असेल राजस्थान भारतीय राज्यघटनेनुसार सार्वत्रिक निवडणुका प्रथमत कुठल्या वर्षी झाल्यात याचं उत्तर आहे ए एकोणीसशे बावन पंचायत राज बद्दलचा उल्लेख भारतीय घटनेतील कुठल्या कलम मध्ये दिसतो तर कलम चाळीस खालीलपैकी कुणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून ओळखल्या जाते याचे उत्तर आहे सी लॉर्ड रिपन जगातील पहिल्या राष्ट्रप्रमुख महिला कोणत्या आहेत तर सिरीमाओ भंडार नायके या श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्ष या जगातील पहिल्या महिला राष्ट्रप्रमुख आहेत अंतरिम सरकारमध्ये कुठले मुस्लिम लीगचे प्रतिनिधी हे अंतरिम मंत्री होते तर लियाकत अली खान लियाकत अली खान हे अंतरिम सरकारचे अर्थमंत्री होते आणि शिवाय ते मुस्लिम लीगचे सदस्य देखील होते राज्यपाल विधान परिषदेचे किती सदस्य नियुक्त करतात राज्यपाल विधानसभेचे किती सय सदस्य नियुक्त करतात तर सभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एकशेद सहा म्हणजे त्याचे उत्तर आहे ए त्यानंतर भारतीय नागरिकांसाठी घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली ती घटना दुरुस्ती कितवी होती तर ती बेचाळीसावी दुरुस्ती होती आणि त्यावेळी इंदिरा गांधी या आपल्या प्रधानमंत्री होत्या सर्वोच्च न्यायालयाला घटनेच्या कोणत्या कलमान्वये न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार मिळालेला आहे पुन्हा एकदा प्रश्न वाचतोय सर्वोच्च न्यायालयाला घटनेच्या कोणत्या कलमान्वये न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार मिळाला आहे तर कलम तेरा कलम दोनशे एक्कावन्न व कलम दोनशे चौपन्न म्हणजेच याचं उत्तर आहे सी कलम बत्तीसला संविधानाचा आत्मा कोणी संबोधले होते तर याचे उत्तर आहे डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी कलम बत्तीसला घटनेचा आत्मा संबोधले होते त्याचप्रमाणे सरनाम्याला घटनेचा आत्मा कुणी म्हटले होते हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नमूद करा कुठल्या सरन्यायाधीशांनी हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे याचे उत्तर आहे यम हिदायतुल्ला या न्यायाधीशांनी हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार कुणाकडे आहे याचे उत्तर आहे भारतीय सांसद भारतीय सांसद कलम तीन आणि कलम चार जर तुम्ही व्यवस्थित वाचली तर यामध्ये तुम्हाला याचा उल्लेख आढळेल एखादे विधेयक अर्थविधेयक आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार कुणाला आहे तर लोकसभेचे सभापती यांना एखादे विधेयक अर्थविधेयक आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार आहे अठरा जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली महाराष्ट्र शासनाद्वारे पंचायत राज्य पद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी कुठल्या समितीची नेमणूक केली गेली याचे उत्तर आहे पी बी पाटील एक मिनिट याचे उत्तर आहे पी बी पाटील संसदेचे अधिवेशन वर्षातून किती वेळा बोलावणे आवश्यक असते तर संसदेचे अधिवेशन वर्षातून तीन वेळा बोलाविणे आवश्यक असते बेकायदेशीर रित्या एखाद्यास अटक झाली असल्यास त्याच्या सुटकेकरता कशाचा उपयोग होतो तर याचे उत्तर आहे बंदी प्रात्यक्षीकरण कलम बत्तीस मध्ये याचा उल्लेख आहे एखाद्याला जर शरीराने अटक झाली असेल तर तो स्वत त्याचे नातलक किंवा त्याचे मित्र हे बेकायदेशीरित्या जर अटक झाली असेल तर बंदी प्रात्यक्षीकरण म्हणून रिट्स दाखल करू शकतात आणि असे झाल्यास अटक ज्या व्यक्तीने केले आहे त्याला काही ठराविक कालावधीमध्ये पुरावे सादर करावे लागतात आणि त्या प्रकारचे पुला पुरावे जर न्यायालयात सादर करण्यास अटक करणारा व्यक्ती असमर्थ राहिल्यास ज्याला अटक केलेली आहे त्या व्यक्तीला सोडून द्यावे लागतं संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षे असतो सहा वर्षे किंवा पासष्ट वर्षे जे आधी असेल तो काळ संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ असतो भारतीय राजमुद्रा अशोक स्तंभ कुठल्या ऐतिहासिक स्थळाहून घेतलाय तर सी उत्तर सारनाथ वरून हा घेतलेला आहे रखमाबाई खटला कुठल्या कारणासाठी प्रसिद्ध होता तर याचं उत्तर ए आहे पतीने जबरदस्ती पत्नीला अधिकारात ठेवण्याशी तो संबंधित होता त्यावेळी खूप चाललेलं प्रकरण आहे गोपाळ गणेश आगरकर आणि बाल गंगाधर टिरक यांची आपण ज्यावेळी माहिती घेतली होती समाजसुधारकांमध्ये त्यावेळी त्यांच्यामध्ये जो बेबनाव निर्माण झाला होता त्यापैकी एक कारण हे रकमाबाई सुद्धा आहे त्याशिवाय या डॉक्टर होत्या काही दिवसांपूर्वी गुगलने सुद्धा रत्नाबाई राऊत यांचे डुडल ठेवले होते तर अशा प्रकारे स्त्रियांच्या व्यक्तिस्वातंत्र्यासाठी रडणाऱ्या या रखमाबाई राऊत होत्या यापुढेही आपण अशीच प्रश्नावली वेगवेगळ्या विषयांवरती आपल्या समक्ष घेऊन येणार आहोत तुम्ही नक्की प्रश्नांचा सराव करा आणि हो काही विद्यार्थ्यांनी मी त्यांचे नाव घेणार नाही त्यांनी उत्तरे लिहिलीत पण थोड्या वेळाने कमेंट डिलीट केली असं मुळीच करू नका तुम्हाला जे येतं ते विश्वासानं लिहा बिलकुल न घाबरता आणि तुम्ही नाही जरी ते कमेंट बॉक्समध्ये लिहिलेत पण चेक मात्र नक्की करा नक्की टॅली करा तुमची उत्तरं आणि खूप अभ्यास करा खूप साऱ्या प्रश्नांचा सराव करा तुम्हाला आमच्या लेक्चर्स कसे वाटत आहेत ते कमेंट बॉक्समध्ये लिहा तोवर पुढल्या लेक्चरला भेटूच या जय भारत